हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. चला तर आज आपण बघणार आहोत पावभाजी बनवण्याची रेसिपी. तर सर्वात आधी आपण बघूयात पावभाजीसाठी लागणारे साहित्य. तर आपल्याला पावभाजीसाठी बटाटो, शिमला मिरची, फुलगोबी लागणार आहे. ही एकदम छान प्रकारे धुवून कापून घ्यायची आहे. त्याला आपण कुकरमध्ये घालून 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. 2 शिट्ट्या झाल्यावर ते सारण आपण थंड करून त्याला पावभाजी मॅशरच्या साह्याने अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. भाजीला फोडणी घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी कोथिंबिरी. पावभाजीमध्ये घालण्यासाठी लागणार आहेत काही मसाले. चला तर बघूयात ते. गरम मसाला, पावभाजी मसाला, धने पावडर, घरगुती काळा मसाला, हळदी पावडर, गरम मसाला आणि जिरे मोहरे. चला आता कढई आपण गॅसवर ठेवूयात. तेलाला गरम होईपर्यंत बारीक मीडियम फ्लेमवर ठेवायचे. त्यानंतर जिरे मोहरे घालून घ्यायचे आहे. जिरे मोहरे छान असे कढल्यावर त्यामध्ये आपण जिरे मोहरी छान अशी कढली असता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. गॅस बारीक फ्लेमवर असल्यावर कांदा लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजण्यासाठी व लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे, हे लक्षात ठेवणे. कांदा छान असा लालसर झाल्यावर त्यामध्ये मसाले ॲड करा. आपण त्यामध्ये गरम मसाला, पावभाजी मसाला, हळदी पावडर, लाल चटणी, घरगुती काळा मसाला चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत. सगळे मसाले एकजीव करेपर्यंत त्याला हलवायचे आहे. भाजीला छान असं तेल फुटण्यासाठी मसाल्यांमध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहे. हे कधीही आपण मसाल्यांमध्ये टोमॅटो घातलं की भाजीला छान असा लाल कलर येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. चला तर आता चवीपुरते मीठ घालून घेतले आहे. सगळे एकजीव करून घ्यायचं आहे व भाजीला छान असा रंग येण्यासाठी त्यामध्ये हिरवी चिरलेली कोथिंबीरी घालायची आहे. भाजीला छान असे हलवून एकजीव करून घ्या. भाजीचे सगळे मसाले एकजीव झाल्यावर भाजीला तेल फुटायला लागेल. भाजीला तेल फुटल्यावर आपण पावभाजीसाठी लागणारे मिश्रण आहे ते त्यात घालणार आहोत. ते मिश्रण घालून घेतल्यावर छानपैकी मसाले आणि ते मिश्रण एकत्र होईपर्यंत छान असे हलवून घ्यायचं आहे. भाजीला असं छान रंग येईपर्यंत भाजीला हलवायचं आहे. चला तर बघा भाजीला किती छान लाल असा रंग आला आहे. भाजीला एक उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजीला अतिशय छान असं हिरवा रंग येण्या वाटण्यासाठी त्यावर हिरवी कोथिंबिरी घालून थोड्या वेळ एक उकळी येऊ द्यायचं आहे. चला तर मग आता आपली पावभाजी रेडी आहे. भाजीला साईडला करून घेऊन आपण पावला मस्त बटरमध्ये घालून गरम करून घेऊयात. त्यासाठी आपण तव्यावर बटर घालून घ्यायचं आहे. बटर घालून घेतल्यावर पावला त्याच्यावर ठेवून चांगलं असं क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे. चला तर आपण भाजून घेऊयात. पाव असा छान लालसरी झाला ना, खायला खूप टेस्टी लागतो आणि अतिशय छान अशी चव येते. पावला दोन्ही साईडने एकदम कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपली पावभाजी रेडी आहे. सगळेजण टेस्टी करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा
की कशी झाली आहे, एकदा ट्राय करा। अतिशय टेस्टी बनते, बघा किती छान असा कलर आलेला आहे। अतिशय घरगुती पद्धतीने बनवलेली आहे ही पावभाजी। हॅलो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।